मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज एक मोठी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहो। तत्पूर्वी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, 7/12 बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। वाढतं शहरीकरण आणि मोठ्या शहरात शेतजमीनच शिल्लक राहिली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यातील ज्या शहरामध्ये शेती सर्वे झाले आहेत आणि 7/12 उतारे देखील सुरू आहेत, अशा शहरामध्ये 7/12 उतारा बंद करून त्या ठिकाणी केवळ प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। भूमी अभिलेख विभागाने हा निर्णय घेतला आहे। 7/12 प्रॉपर्टी कार्डमध्ये रूपांतर झालं असतानाही कर आणि इतर लाभ घेण्यासाठी 7/12 कायम ठेवला जातो, त्यामुळे फसवणुकीसारखे प्रकार घडतात। त्यामुळे सर्व शहरातील 7/12 बंद करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे। या निर्णयाची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्याची सुरुवात पुण्यातील हवेली तालुक्यासोबत सांगली, मिरज, नाशिकपासून सुरू होणार आहे। हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तो राज्यभरात राबवण्यात येईल। सिटी सर्वे झाला असल्यास 7/12 उतारा हा मालमत्तेचा अभिलेख बंद होणं आवश्यक आहे। तरीसुद्धा 7/12 उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड असे दोन्ही अधिकार अभिलेख सुरू आहेत। सिटी सर्वे झाला पण 7/12 उतारा नाही अशाही काही जमिनी आहेत, त्यातूनच अनेक घोळ निर्माण होऊन न्यायालयीन खटल्यांची संख्या वाढत आहे। या सर्व प्रकारांना रोखण्याच्या हेतूने शेतीसाठी वापर होत नसलेल्या शेत जमिनीचा 7/12 कमी करण्याची प्रक्रिया जमाबंदी आणि भूमी अभिलेख विभागाकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत। तोपर्यंत धन्यवाद।